द हॉरर शोमध्ये आपण आतापर्यंत ऐकलं, खालावत जाणाऱ्या TRP मुळे नंदिनी व तिच्या 6 मित्रांनी मिळून द हॉरर शो नावाचा नवा कार्यक्रम आपल्या बेधडक न्यूज चॅनलवर सुरू केलेला असतो. त्या शोच्या 50व्या भागासाठी काशीदनगरच्या पेठवाड्याची निवड होते. परंतु तिथे शूट करत असताना नंदिनीसोबत भयानक घटना घडू लागतात. 50वा भाग शूट झाल्यानंतर नंदिनी व तिचे 6 मित्र त्याच वाड्यात आपल्या चॅनलचे यश साजरे करण्यासाठी तिथेच थांबतात. पण त्याचवेळी एक हॉरर गेम खेळत असताना त्यांचा सामना त्या वाड्यातील वाईट शक्तीशी होतो. ती शक्ती 6 पैकी 2 मित्रांना ठार करते आणि 10 वर्षांपूर्वी वाड्यात घडलेल्या घटनेबद्दल आठवण करून देते. त्यानंतर नंदिनी ती घटना सविस्तर सांगू लागते. 10 वर्षांपूर्वी त्यांनी आपले न्यूज चॅनल सुरू केले तेव्हा सुरुवातीला ते अनेक नेते गुंड यांची काळी कृत्य उजेडात आणत. पण ते करत असताना त्यांच्या चॅनललाच एका खोट्या प्रकरणात गुंतवले जाते. त्याच दरम्यान नंदिनीला काशीदनगरमधील पेठवाड्याबद्दल माहिती मिळते, जिथे वेश्या व्यवसाय चालत असतो आणि तेथील वेश्यांना कोणीतरी जीवे मारत असतं. याचा पाठपुरवठा करण्यासाठी नंदिनी काशीदनगरमध्ये जाते आणि तिथे तिला एक व्हिडिओ आणि पत्र मिळतं. आता ऐकूया पुढे. नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. वेश्याचं मृत्यूचं कोडं सोडवण्यासाठी मी काशीदनगरमध्ये गेले. मी त्या वाड्यावर गेले नव्हते, गावात थांबले होते. गावातून काही माहिती मिळते का हे बघत होते. तेव्हा माझ्या खबरीने मला सांगितलं की एक बाई तुम्हाला भेटू इच्छिते, तिला या प्रकरणाबद्दल माहिती आहे. एका आड रानात मी तिला भेटायला गेले. एकटी गेले कारण तशी तिची अट होती. ती बाई एक काळा बुरखा घालून आली होती. मी तिला माझी ओळख करून दिली. ती माझ्याशी एक शब्दही बोलली नाही, मला एक लिफाफा दिला आणि निघून गेली. मी घरी आले, दार बंद करून कोणी नाही ना याची खात्री करून तो लिफाफा उघडला. त्यात एक पत्र आणि एक मेमरी कार्ड होतं. मी ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय नंदिनीताई, मी कोण आहे हे लिहिण्यात अर्थ नाही, पण तुम्ही कोण हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही सर्वांना न्याय देता ते ऐकून आहे. तुम्ही कायम सत्य समोर आणता, मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागत असो. तुम्ही कोणालाच घाबरत नाही, असंच एक सत्य आहे जे तुम्ही उजेडात आणावं अशी इच्छा आहे. काशीदनगरच्या पेठवाड्यात मी वेश्य आहे. पेठवाड्यात गेल्या काही दिवसात खूप वाईट घटना घडल्या आहेत, पण त्या घटनेच्या मागे जी शक्ती आहे त्याच्याशी लढण्याची आमची ताकद नाही, म्हणून पळून जात आहोत. पण तुम्ही आम्हाला न्याय द्यावा ही अपेक्षा आहे. आमदार सूर्यकांत जमदाडे यांनी आमच्या वेश्यागृहातील एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आणि खून केला आहे. हे सर्व प्रकरण दाबलं गेलं आहे. आमच्या वेश्यागृहात येणाऱ्या समाजसेविकेकडून तुमच्याबद्दल समजलं, यासाठी हे पत्र मी तुम्हाला देत आहे. पत्रासोबत असणाऱ्या मेमरी कार्डमध्ये त्या आमदारांची काळी कृत्य आहेत. हे सत्य तुम्ही जगासमोर आणाल ही आशा ठेवते. हे पत्र वाचून ठेवून दिलं आणि मग मी ती व्हिडिओ क्लिप सुरू केली. 1 तासाची ती व्हिडिओ क्लिप होती. मी ती पाहायला सुरुवात केली आणि 2 मिनिटात बंद केली. खूप किळसवाणा प्रकार होता, हिम्मत होत नव्हती ते बघण्याची. पण हे प्रकरण तडीस न्यायचं असं मी ठरवलं.
मी निखिलला फोन केला आणि घरी बोलवून घेतलं. त्याला सर्व प्रकार सांगितला, ते पत्र आणि व्हिडिओसुद्धा दाखवला. निखिल काही बोलला नाही. नंतर तो एकदम उत्साहात म्हणाला, अगं जॅकपॉट लागला आपल्या हाती. हो ते तर आहेच. आता या प्रकरणातून तो सूर्यकांत काही वाचणार नाही, त्याला तर फाशीच होईल. आणि आपण आजच ही बातमी प्रसारित करूया. पागल झालीस काय तू? अगं लक्ष्मी कुंकू लावायला येते आणि तू कपाळ फोडून घ्यायची भाषा काय करतेस? म्हणजे तुझ्या बोलण्याचा रोख मला कळत नाहीये. अगं भानावर ये नंदिनी, कोणत्या परिजगात राहतेस? हे बघ, एकतर त्याला अटक होणं मुश्किल. सर्व लोक म्हणतील व्हिडिओ मॉर्फ केलाय. अगं कोणीही विश्वास ठेवणार नाही. अरे नाही, माझ्याकडे ते सॉफ्टवेअर आहे. हा व्हिडिओ खरा आहे, त्यात त्यांचा चेहरा स्पष्ट दिसतोय. अगं खरा असेल व्हिडिओ, पण आपला काय फायदा? आपण फायद्यासाठी नाही, कायदा टिकवण्यासाठी पत्रकारिता करतो. अगं पण विचार कर ना, आधीच रवी आणि राकेश जेलमध्ये आहेत. आपल्या चॅनेलची चौकशी सुरू आहे, तो कधीही बंद होईल. आणि चॅनल बंद झाल्यावर तू काय पत्रकारिता करणार आहेस? हा हे बघ, फक्त एकदा आपण या दोघांना सोडवू आणि आपलं चॅनल वाचवू. अगं यानंतर आपण अशा खूप जणांना वाचवू शकतो. अगं ती वेश्या होती, आज ना उद्या तिच्यासोबतही होणारच होतं. त्यांना अब्रू असते का जायला? काय बोलतोयस तू, बाईची अब्रू काय वाटली रे तुला? ती वेश्या असली तरी तिच्या मर्जीशिवाय तिच्यावर केलेली जबरदस्ती हा बलात्कारच होतो ना. आणि ती कोणी असू, काहीही काम करणारी असू, कायदा सर्वांना समानच आहे आणि न्याय मिळवण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. ह्या गोष्टी भाषणात ऐकायला चांगल्या वाटतात नंदिनी, खऱ्या आयुष्यात यांना काहीही किंमत नसते. निखिल आणि माझ्यात नंतर खूप वाद झाला. त्यानंतर त्याने तुम्हाला बोलावलं, तुम्ही पण मला हेच समजावलं. आश्चर्य मला मंगल आणि नीताचं वाटलं, कारण त्या देखील निखिलशी सहमत होते आणि यात त्यांना कुठल्याही प्रकारचं गैर वाटलं नव्हतं. परिस्थिती बिकट होती, पैशांची गरज आपल्याला होती हे मला कळत होतं. आणि शेवटी पैशांचं पारडं जड झालं. आम्ही सूर्यकांत जमदाडे यांना भेटायला गेलो. रवी आणि राकेशची निर्दोष मुक्तता, आपल्या वाहिनीला क्लीन चीट, सातही जणांना प्रत्येकी 5 कोटी रुपये आणि सरकारी जाहिरातीतच आपल्या चॅनलला 50 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट, या शर्थीवर आम्ही ही सगळी केस दाबून ठेवली. वेश्या देह विकतात आम्ही पैशांसाठी स्वतःचं अंतःकरण विकून आलो. ही शेवटची केस म्हणत सुरू केलेला प्रवास प्रत्येक केसच्या बाबतीत झाला. नेत्यांच्या केस काढायच्या, पैसे घ्यायचे आणि गप्प बसायचं हेच सुरू झालं. नंदिनी शांत झाली. ए आपण तिची माफी मागूया, हा एकच उपाय दिसतोय मला, विनय बोलला. बाकी सर्वांनी त्याला माना डोलवल्या. राम 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 राम. नीताचा जप सुरूच होता, तेवढ्यात सन्न आवाज आला. जपाचा आवाज बंद झाला. दोरीला लटकलेलं एक टोकदार हुक जोरात नीताच्या दिशेनं आलं आणि मागून नीताच्या डोक्यात शिरलं. त्याचं पुढचं टोक तिच्या तोंडातून बाहेर आलं होतं. तिच्या तोंडातून आता रक्ताचा पाट वाहू लागला. सर्वांनी नीताकडे पाहिलं. त्यांना पाहिलं आणि काही कळलंच नाही. पण जेव्हा काय झालंय कळलं, तेव्हा मात्र त्यांची बोलती बंद झाली आणि एक राक्षसी आवाज आला, माफी, माफी ठेवा तुमच्याकडे. आता मला माफी नाही, प्रतिशोध हवाय. आणि ती बाई प्रकट झाली. केस पुढे आले होते, चेहरा केसात लपला होता, मळका परकर आणि ती चोळी तिने घातली होती. आम्हाला माफ कर, आम्हाला जाऊ दे, अग लहान पोर आहेत ग माझी. माझी पण मुलगी लहानच होती, मी पण सगळ्यांकडे न्यायासाठी भीक मागत होते. दिला दिला मला तुम्ही न्याय? तिने एक हात पुढे केला आणि मनगट फिरवलं. तसं विनयच्या शरीरात काहीतरी वळवळायला लागलं. त्याच्या चामड्या खाली किड्यासारख्या रेंगाळू लागल्या. काही बोलण्यासाठी तोंड त्यानं उघडलं तर त्याच्या तोंडातून 1, 2 आणि मग हजारो किडे बाहेर पडू लागले. हळूहळू त्याच्या नाकातून, डोळ्यातून, कानातून सगळीकडून किडे बाहेर पडले आणि त्याचं शरीर निष्प्राण होऊन खाली कोसळलं. निखिल आता खूप चिडला. ठीक आहे, तू काहीही करून आम्हाला मारून टाकणार तर? हा
एवढं म्हणून त्याने एक तावीज बाहेर काढलं आणि मारुती स्तोत्र बोलू लागला. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना. हे स्तोत्र ऐकून ती बाई मागे जाऊ लागली आणि निखिल तावीज घेऊन स्तोत्र म्हणत पुढे जात होता. तो तिच्या जवळ पोहोचला. ती जागेवर थांबली. दोन्ही हातांनी वर करून निखिलच्या तोंडावर मारलं. निखिलचं मुंडकं कलिंगड फुटावं तसं फुटून गेलं. त्याचे तुकडे सगळीकडे पडले. त्याचं मुंडकं नसणार धड काही वेळ उभं राहिलं आणि नंतर ते धाडकन खाली कोसळलं. त्यानंतर ती बाई त्याच्या देहाकडे पाहत राक्षसी आवाजात म्हणाली, लोकनाथ जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका ध्वजांगे उचली बाहू आवेश लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये. हे सगळं स्तोत्र पुण्यवंतांच्या रक्षणासाठी असत, पापांच्या नाही. ती हळूहळू आता नंदिनीकडे जाऊ लागली. नंदिनी रागात तिला म्हणाली, सर्वांना मारून टाकलंस, मलाही मारून टाक. पण एक लक्षात ठेव, आम्ही ती केस दाबून आणि पैसे घेऊन पाप केलं, पण तू तरी काय केलं, काय पुण्य केलंस ग? तू पण त्या नराधमाला तुझी मुलगी विकलीस ना? काय माहीत पैसे घेऊन तिला मारूनही टाकलं असशील. मी माझी मुलगी विकली, मी माझ्या मुलीला मारलं. त्या बाईने नंदिनीचा हात पकडला आणि तिला खेचत जिन्यावरून वरच्या खोलीत नेलं. तिकडे एक मोठी खोली होती. त्या खोलीतील एक पडदा बाजूला सरकवला. एक छोटे खाणी दरवाजा होता. त्यातून तिला वर माळ्यावर घेऊन गेली. तिथे जाऊन तिने एका भिंतीवर बुक्की मारली. ती भिंत कोसळली. त्या भिंतीमागे अजून एक भिंत होती. नंदिनी त्या तुटलेल्या भिंतीजवळ गेली. तिथे दोन सांगाडे होते. एक लहान सांगाडा आणि एक त्यापेक्षा थोडा मोठा सांगाडा होता. माझ्या आणि माझ्या पोरीचा सांगाडा. ती बाई त्या सांगाड्याकडे बोट दाखवत म्हणाली, तुला वाटतंय ना मी माझ्या पोरीला विकली आणि नंतर मारली? चल तुला ती घटना दाखवते. तिने परत नंदिनीचा हात पकडला. नंदिनीच्या भोवतीची दुनिया फिरायला लागली. तिला चक्कर आल्यासारखं झालं आणि क्षणात सर्व थांबलं. भोवतालचं जग पूर्ण बदललं होतं. अंधार गायब झाला होता आणि सगळीकडे रोषणाई होती. वाडा पूर्णपणे स्वच्छ होता. कुठेही जळमट नव्हती. हलका हलका तराचा आणि मोगऱ्याचा मिश्रित सुगंध येत होता. ती माळ्याखालच्या खोलीमध्ये होती. खालून नाच गाण्याचे आवाज येत होते. बाजूच्या भिंतीवर दिनदर्शिका लावली होती. त्यावर साल होतं 2013. बरोबर 10 वर्षांपूर्वीच्या काळात ती आली होती. तिचं लक्ष समोर गेलं. तिथे एक बाई आणि एक मुलगी बसली होती. बाईचं वय 33-35 असेल आणि मुलगी 12-13 वर्षांची वाटत होती. बाई गोरीपान होती. लांब सडक केस होते. दिसायला सुंदर होती. ती पोरगी पण दिसायला सुंदर होती. ती दिसायला तिच्या आईवर गेली होती. ती मुलगी त्या बाईला म्हणत होती, आई का ग करतेस तू हे काम, सोडून का देत नाहीस? पैशासाठी पोरी आणि हे सोडायचं म्हटलं तर ही लोक सोडून देतील का? ती बाई बघ, ती समाजसेविका. ती बोलत होती की ती मदत करेल आणि काहीतरी काम देखील मिळून देईल. एवढं सोपं नसतं ग हे जग. या कोठ्यावर मंत्र्यांचा वरद असतंय. तो एवढ्या सहजासहजी नाही आपल्याला जाऊन देणार. मग मला पण हे काम करावं लागेल? मुलगी घाबरून म्हणाली, नाही नाही, मी तुला हे काम कधीच करू देणार नाही. तू खूप शीख, खूप मोठी हो, या धंद्यात कधीच पडू नकोस. माझ्याकडे ना थोडे पैसे साठलेत. अजून थोडे साठले ना की आपण इथून पळून जाऊ. त्या बाईनं तिच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवत ती म्हणाली,
तेवढ्यात बाहेरून भारदस्त आवाज आला, रज्जो, ए रज्जो। त्या बाईने पोरीला पकडलं आणि एका छोटे खानी दरवाजातून वर पाठवलं आणि तिला दटावत बोलली, अजिबात आवाज करू नकोस। तिला माळ्यावर पाठवून ते दार लावून घेतलं आणि पडदा नीट केला। दरवाजावर ठकठक झाली। रज्जोनी साडी फेडली, ती आता नुसत्या चोळी आणि परकरावर होती। तिने दरवाजा उघडला, त्यातून एक जाडी बाई आणि सूर्यकांत जमदाडे आत आला। ती जाडी बाई काळी होती, कपाळावर भलं मोठं कुंकू लावलं होतं, नाक दोन्ही बाजूला टोचलं होतं। साडीचा पदर असा घेतला होता की तिचं मोठं पोट पूर्ण उघडं पडलं होतं। ती रज्जोकडे बघत म्हणाली, रज्जो साहेब आलेत। काय बी म्हणा साहेब, कोठ्यात इतक्या नाया पोरी आल्या तरी तुमचं दिल रज्जोवरून हटत नाही। काय करणार कमलाबाई, रज्जो शिवाय आमची भूक कुणाला भागवते येते। एवढं म्हणून त्याने रज्जोला जवळ ओढलं आणि दार लावून घेतलं। बोला साहेब, कशी सेवा करू? रज्जो त्यांना मिठी मारत म्हणाली, तुला काय वेगळं सांगायला हवं का? असं म्हणून तो रज्जोचं चुंबन घेऊ लागला। तेवढ्यात माळ्यावरून आवाज आला आणि त्याचं लक्ष तिकडे गेलं। ए, कसला आवाज आहे? कोण आहे तिकडे? कोण असेल मालक? उंदीर किंवा मांजर? उंदीर मांजराचा काय एवढा आवाज येतो का? कोणाला फसवतेस? कोणाला फसवतेस? बोल बोल, कोणाला लपवलंयस तू? त्यानं एका हातानं तिचं तोंड दाबत विचारलं। विरोधकांनी पाठवलंय ना कोणाला तरी माझ्यावर पाळत ठेवायला? बोल, सिक्युरिटी, सिक्युरिटी। सूर्यकांत जोरात ओरडला, तसे त्याचे चार रक्षक आणि ती कमलाबाई आत आली। वर बघा कोण लपलंय ते। ते चौघे माळ्यावर गेले आणि काही वेळानं त्या मुलीला घेऊन खाली आले। ती रडत होती, ओरडत होती, पण सूर्यकांतची वासना पेटून उठली होती। तो त्या पोरीकडे बघत राहिला। ती पोरगी ओरडत होती, आई वाचव ना ग मला। रज्जोने सूर्यकांतचे पाय पकडले आणि गयावया करू लागली। मालक, मालक सोडा माझ्या पोरीला, लहान आहे होती, तुम्हाला जे काही करायचंय ना ते माझ्या सोबत करा हो, पण माझ्या पोरीला सोडून द्या। अरे हट, इतका अमूल्य हिरा तू आमच्यापासून लपवला याची शिक्षा तर तुला झालीच पाहिजे। बोला बाई, किती पैसे पाहिजेत? त्याने रक्षकाला इशारा केला आणि त्याने पैशाची बॅग कमलाबाईच्या हातात दिली। ती बॅग न घेता कमलाबाई सूर्यकांतकडे गेली आणि म्हणाली, साहेब पोरगी लहान आहे, बालिक पण आहे, कोठ्यात नाही पोरी आल्यात ना एकदम सील पॅक, त्या देतीन तुम्हाला, पण हिला सोडा। ए, आता आम्हाला काय पाहिजे आणि काय नको हे तू शिकवणार होय आम्हाला? मुकाट्याने पैसे घेऊन बाजूला हो, नाहीतर उद्याच पोलिसांची धाड पडेल इथे। कमलाबाई थोडी घाबरली आणि खोली बाहेर जाऊन उभी राहिली। रज्जो अजूनही त्याच्या पायाशी रडत बसली होती। सूर्यकांतने सिक्युरिटीला खून केली आणि दोघांनी मिळून रज्जोला बाहेर टाकून दिलं। लाथाबुक्क्यांनी तिला मारू लागले। खालचा नाच गाण्याचा आवाज बंद झाला होता। सर्व बायका वर आल्या, काही तर कशाबशा कपडे सावरून गिराईक टाकून वर आल्या। सर्वांच्या नजरेत दुःख होतं, हताशा होती, आपल्या जगण्यावर असह्यपणावर चीड होती। रज्जो मार खाऊन तिथेच पडली होती। काही बायका हिम्मत करून तिच्या जवळ आल्या आणि तिला सावरू लागल्या। तिला बोलता येत नव्हतं, तरी ती बंद दाराकडे इशारे करत होती। मार खाऊन सुजलेल्या तिच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती। सिक्युरिटीची नजर रज्जोवर गेली। तिच्या सोबतच्या बायकांनी तिला गप्प राहायला सांगितलं, पण तेवढ्यात आतून भयानक आवाज येऊ लागले। नंदिनीला हे सारं असह्य झालं। कोणीतरी तप्त शिस्तीच्या कानात ओतावं आणि तिला कायमचं बहिरं करावं असं तिला वाटत होतं। ती दोन्ही कानात बोट घालून तिथेच बसून राहिली। तिचं शरीर भीतीनं कापू लागलं। तिने डोळे घट्ट बंद करून घेतले। किती वेळ गेला हे तिला कळलं नाही, पण तो आवाज बंद झाला।